रायगड जिल्ह्यामधल्या उरण तालुक्यामध्ये सतीश गावण याच्या मार्फत 50 दिवसांमध्ये रक्कम दुप्पट करून देतो असं सांगून जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा केलेला आहे. या संदर्भामध्ये हे पैसे लवकरात लवकर कसे मिळणार? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूरजींनी जो प्रश्न विचारलेला आहे ती वस्तुस्थिती आहे. पैसे दुप्पट करून देतो वगैरे अशा प्रकारचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांची त्या ठिकाणी लुबाडणूक करण्यात आली आणि जवळपास 39 कोटी रुपये याच्यामध्ये लोकांचे गुंतवणुकीचे त्या ठिकाणी बुडालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला होता, परंतु त्या जामिनाच्या विरुद्ध अपील करून तो जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आता जी काही मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये 9 कोटीची कॅश आणि 10 कोटी बँक अकाउंटमध्ये, यासोबत जवळपास 1.5 कोटीची मालमत्ता आणि मग फ्लॅट असेल त्यांचे, परत काही 4 व्हीलर 2 व्हीलर वगैरे अशी बरीच काही मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे. आणि लवकरच आपला जो काही ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 आहे याच्या अंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे, ही सगळी मालमत्तेची विल्हेवाट लावून जे काही डिपॉझिटर्स आहेत किंवा ज्यांच्याकडनं गुंतवणूक घेतली आहे त्यांचे पैसे परत करण्याच्या संदर्भातली कारवाई ही आपण लवकरात लवकर सुरू करू. मी आपल्याला स्पेसिफिक सांगायचं झालं तर पुढच्या 3 महिन्यामध्ये अशा प्रकारचा कायद्यानुसार जो काही लिक्विडेटर किंवा ही मालमत्ता विकण्याकरता जो व्यक्ती अपॉइंट करावा लागतो सक्षम प्राधिकारी, तो पुढच्या 3 महिन्यामध्ये अपॉइंट केला जाईल आणि त्याच्यानंतर या संपत्तीची विल्हेवाट लावून आणि कॅश आणि जे काही बँकेतले पैसे आहेत ते तर थेट देता येतील, परंतु बाकी जे मालमत्ता विकायची आहे ती विकून ते पैसे देखील परत करण्यात येतील. ज्या कंपन्यांनी ऍडव्हर्टाईज दिल्या आहेत लोकांच्या फसवून गेल्या. माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आता ईओडब्ल्यू सारखा सेल आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण वारंवार लोकांना अपील देखील करत असतो. मागच्या काळामध्ये काही वेळा ऍडव्हर्टिजमेंटच्या थ्रू देखील आपण किंवा जे काही आउटरीच आहे त्या आउटरीचच्या माध्यमातून देखील लोकांना आपण हे सूचित केलेलं आहे. मात्र या घटना वारंवार वाढताना दिसत आता आपण, मला वाटतं 3 नंबरचा प्रश्न देखील अशाच प्रकारचा आहे, त्याच्यामुळे या संदर्भात निश्चितपणे अधिक प्रभावी कारवाई जाणीव जागृतीची कशी करता येईल. खरं म्हणजे आपल्या विधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागून असतं, त्यामुळे विधानसभेच्या माध्यमातून देखील मी सामान्य जनतेला अपील करू इच्छितो की अशा प्रकारे दुप्पट पैसे देऊ, अशा प्रकारे आम्ही तुम्हाला जास्तीचं रेट ऑफ इंटरेस्ट देऊ असे सांगणारे जे लोक आहेत यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. जोपर्यंत जे काही रेग्युलेटर्स आहेत या रेग्युलेटर्सने अप्रूव्ह केलेली स्कीम असेल तरच त्या स्कीममध्ये गुंतवणूक झाली पाहिजे, अन्यथा गुंतवणूक करू नये. कारण अशा प्रकारे पैसे हे मोठ्या प्रमाणात लोकांचे त्या ठिकाणी त्याचं गबन होतं, ते पैसे काही लोकांना परत मिळत नाहीत आणि म्हणून लोकांनी देखील या संदर्भात मला असं वाटतं थोडं सावधतेनं आपली इन्व्हेस्टमेंट ही केली पाहिजे अशी अपील देखील मी करतो. आणि याच्यावर अधिक मोठ्या ऍड आता हे लोक तर छोटे छोटे कुठेतरी हे करून करतात, म्हणजे आता 229 ठेवीदार आहेत, 300 ठेवीदार आहेत, अशा प्रकारच्या या स्कीम्स आहेत. मोठ्या ऍडव्हर्टिजमेंटच्या संदर्भात निश्चितपणे ईओडब्ल्यूला सांगण्यात येईल की अशा प्रकारच्या ऍड झाल्यानंतर रेग्युलेटरची मान्यता त्याला आहे का, नेमकं ते सगळे नियम पाळतायत का हे त्यांनी तपासून बघावं अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येईल. आपण आता सांगितलं त्याप्रमाणे माझ्याकडे सगळी माहिती आता नाही आहे, कारण या प्रश्नाशी संबंधितच माहिती आहे, पण ही माहिती देखील घेतली जाईल. सरकार म्हणून यांचे पैसे कसे वापस करणार आणि ही व्यवस्था कशी बंद केली जाईल याच्या सरकारची काय भूमिका तेवढं आम्हाला सांगा. अध्यक्ष महोदय, ठेवीदारांचे संरक्षण करण्याचा कायदा हा आपल्या राज्यामध्ये आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर मुद्देमाल जप्त करून तो थेट विकून किंवा त्याची विल्हेवाट लावून
लोकांना पैसे देण्याचा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आता या प्रस्तुत गुन्ह्यामध्ये 10 कोटी रुपये कॅश यांच्याकडे सापडलेली आहे, 9 कोटी रुपये, 10 कोटी रुपये बँकेच्या अकाउंटमध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे हे तर आपल्याला तात्काळ परत लोकांना करता येतील. या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडलेली आहे, त्या मालमत्तेचे विल्हेवाट, म्हणूनच मी म्हटलं की 3 महिन्यामध्ये आम्ही कॉम्पिटंट ऑथॉरिटी त्या कायद्यानुसार त्याच्यावर अपॉइंट करू आणि त्याची विल्हेवाट लावून लोकांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करू. आणि या सभागृहाची आपली जी भावना आहे आणि सभागृहाची भावना आहे त्यानुसार मी आजच गृह विभागाला पुन्हा सांगेल की या संदर्भात प्रभावी जाणीवजागृती करण्याचं, कारण आपल्याकडे मशिनरी सगळी आहे परंतु अनेक वेळा कुठल्या तरी एखाद्या गावामध्ये हे एजंट आणि सब एजंट नेमतात आणि मग गुन्हा घडल्यानंतर आपल्याला कळतं, कारण त्याची ऍडव्हर्टिजमेंट नसते, त्याचा कुठला विषय नसतो. दुसरं जसं आपण सांगितलं की आता ऑनलाईन मोठ्या प्रमाणात हे चाललेले आहेत, डार्कनेटचा उपयोग त्या ठिकाणी करतात, त्यामुळे गुन्हा घडल्यानंतरच आपल्याला, म्हणजे आता या गुन्ह्यात किंवा तिसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याही पहिल्यांदा तर 2-3 लोक समोर आले, पण कारवाई होते लक्षात आल्यानंतर मग लोकांनी समोर येऊन त्याची व्याप्ती वाढत गेली की आमचेही गेले आहेत, आमचेही गेले आहेत, आमचेही गेले आहेत. त्यामुळे याच्यातला महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्याला लोकांमध्ये अधिक जाणीव जागृती करावी लागेल की अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सला बळी पडू नका. जोपर्यंत रेग्युलेटरने अप्रूव्ह केलेल्या स्कीम्स तुमच्या समोर येत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची गुंतवणूक ही तुम्ही करू नका. त्यामुळे हे अधिक प्रभावीपणे कसं करता येईल याचा प्रयत्न राज्य सरकार निश्चितपणे करेल. ही प्रक्रिया आपल्याला काही निश्चित कालावधीमध्ये कायद्यात तरतूद करून ती रिकव्हरी लवकर होईल याकरता काही करता येईल का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा आहे, अनेक लोकांना याच्यामध्ये जामीन झालेला आहे, तर माझं म्हणणं एवढंच आहे कायद्यामध्ये बदल करून यांना जामीन मिळणार नाही, नॉन बेलेबल ऑफेन्स होईल याकरता कायद्यात आपण बदल करणार का, असा माझा प्रश्न. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा आहे, कारण ठेवीदारांचं संरक्षणाचा जो कायदा आहे या कायद्यात जी प्रोसिजर दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण कॉम्पिटंट ऑथॉरिटी अपॉइंट करतो, मग ती ऑथॉरिटी त्याचं सगळं असेसमेंट करते, मग असेसमेंट करून ते लिलाव पद्धतीने आपल्याला ते सगळं, समजा स्थावर मालमत्ता असेल तर ती विकावी लागते, अनेक वेळा पुढचे त्याच्यातनं काय अडचणी निर्माण होतील म्हणून लिलावाला लोक पुढे येत नाही, आणि साधारणपणे कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून उपजिल्हाधिकारी लेवलचा व्यक्ती आपण त्या ठिकाणी अपॉइंट करतो, तर अनेक वेळा अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन करण्याचा कोर कॉम्पिटन्स हा त्यांच्याकडे नसतो. आणि म्हणून निश्चितपणे प्रॉपर्टीची विल्हेवाट ही आपल्याला लवकर कशी लावता येईल या संदर्भात या कायद्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येतील या संदर्भात एक अभ्यासगट आम्ही निश्चितपणे तयार करू. एक साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी या अभ्यासगटाला देऊन त्यांच्या माध्यमातून एक रिपोर्ट घेऊन आणि कायद्यामध्ये ज्या काही आपल्याला सुधारणा करायच्या त्या आपल्याला करता येतील. साधारणपणे यातले काही ऑफेन्सेस नॉन बेलेबलच आहेत, पण अनेक वेळा कुठलेही नॉन बेलेबल ऑफेन्स असला तरी कोर्टाला बेल देण्याचा अधिकार असतो, कोर्ट अनेक वेळा ते बेल देतं. तसं याच्यामध्ये कोर्टाने फार लवकर बेल दिली होती परंतु नवी मुंबई पोलिसांनी प्रयत्नपूर्वक ती बेल कॅन्सल केली आणि आता आरोपी जो मुख्य आरोपी आहे तो अजूनही जेलमध्ये आहे. पण याला अधिक, कारण आपला हा कायदा स्पेशल ऍक्ट आहे, त्यामुळे या स्पेशल ऍक्टमध्ये याला अधिक स्ट्रिंजंट कसं करता येईल हा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. माझं मत असं आहे की पोलिसचा स्वतंत्र सेल काही काळाकरता करा, कधी कंट्रोलमध्ये येण्याकरता, ज्यांनी प्रसिद्धी करावी आणि जे काही घडलेले आहेत प्रकरणं त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं आणि त्यामधून त्या ठेवीदारांना परत रक्कम देणं याकरता एक स्वतंत्र सेल पोलिसचा असावा. अध्यक्ष महोदय, आपला जो इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आहे ही साधारणपणे याकरताच आपण तयार केली आहे. अशा प्रकारची प्रकरणं ही ईओडब्ल्यूकडे येतात आणि आता ईओडब्ल्यूची व्याप्ती पण वाढवली, आता जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आपण ईओडब्ल्यूची व्याप्ती नेलेली आहे. मात्र जे काही या ठिकाणी आपण सुचवलेलं आहे त्यानुसार ईओडब्ल्यू मध्येही एक स्पेशल ऑफिसर आपल्याला मॉनिटरिंग करता याचा नेमता येईल का, जरूर याचा विचार केला जाईल.